या बातमीचे प्रस्तुत करतायत वरोकर नर्सरी। आमच्याकडे नागपुरी संत्रा, मोसंबी, लिंबूच्या कलमा मिळेल। अधिक माहितीसाठी संपर्क करा निखिल वरोकर। आमचा मोबाईल नंबर 94 21 62 29 94। आमचा पत्ता आझाद चौक, शेंदूर जनागाठ, तालुका वरुड, जिल्हा अमरावती। वरुड येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त निघाली रॅली। तालुक्यातील आदिवासी बांधवांनी एकत्रित येत वरुड शहरात दाखविली आदिवासी संस्कृतीची झलक। रॅलीचं आकर्षण ठरलं आदिवासी नृत्य आणि मेढघाटातील आदिवासी नृत्य पथक। महापुराच्या संकटामुळे भव्य रॅलीचे स्वरूप कमी, युद्ध पातळीवर मदत करण्याचा आदिवासी समाजाने घेतला निर्णय। आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त वरुड तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी एकत्रित येत वरुड शहरात रॅली काढलेली आहे आणि आदिवासी समाजाचं काय महत्त्व आहे, काय परंपरा आहे याचं दर्शन संपूर्ण वरुड तालुक्यातील नागरिकांना करून दिलेलं आहे। या रॅलीचं सर्वात आकर्षण ठरलेलं आहे ते म्हणजे मेढघाटातील हे नृत्य पथक, त्यानंतर आदिवासी बांधवांची एकत्रितपणा। महापूर आल्यामुळे या रॅलीचं स्वरूप कमी करण्यात आलं, भव्य दिव्य ही रॅली होती, मात्र त्या महापुराच्या संकटामुळं कुठलाच उत्सव या ठिकाणी साजरा केला जात नाही। तरीसुद्धा छोट्या प्रमाणात या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनानिमित्त ही रॅली काढण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत स्थानिक आदिवासी बांधव आहे प्राध्यापक कमल नारायण उईके सर आपल्यासोबत आहे। सर, काय होती रॅलीचं स्वरूप आणि कशाप्रकारे झालं महापुरानंतर? खरं तर एक महिन्यापासून आम्ही ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन मोठ्या प्रमाणात करत होतो आणि आमचं नियोजन होतं की 10,000 आसपास लोक पूर्ण तालुक्यातून इथे येतील आणि उत्सव साजरा करतील। परंतु दुर्दैवानं वरुड शहरामध्ये जे महापुराचं संकट उभं राहिलं आणि त्याच्यामुळे मिरचीपलाट खडकपेंड भागामध्ये आदिवासी बांधवांबरोबर इतर समस्त बहुजन समाजाची जी घरं अक्षरशः कोसळून गेली किंवा पुरात वाहून गेली, त्यांचे 20-25 वर्षाचे संसार उद्ध्वस्त झाले, त्याचं दुःख आम्हालाही होतं। त्याच्यामुळे आम्ही या रॅलीला नाहीतर DJ वगैरे असणार होते, ट्रॅक्टर असणार होते, ते आम्ही रद्द केलं। परंतु गावातून येणाऱ्या लोकांचा उत्साह कमी होऊ नये आणि या दिवसाचं जे महत्त्व आहे का, जगामध्ये आदिवासी समाजानं जे योगदान दिलेलं आहे, हे जे सगळं स्ट्रक्चर दिसतं, ह्या ज्या इमारती दिसतात, हे सगळं आदिवासी लोकांच्या कष्टानं आणि परिश्रमानं तयार झालं आहे। त्यामुळे तो सगळ्या लोकांना दाखवायचा असतो आणि युनोनं म्हणजे 193 देशांना संमतीत घेऊन युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने 1994 साली जो दिवस ठरवला जागतिक आदिवासी दिवस, तर तो दिवस आमच्या सगळ्या आदिवासींचा सन्मानाचा गौरवाचा दिवस आहे आणि त्यामुळे तो साजरा करणं हे आम्हाला महत्त्वाचं होतं। म्हणून हे सगळे आदिवासी बांधव अत्यंत उत्साहाने मोठ्या संख्येनं इथं आले। पाऊस जर आला नसता तर आमच्या मनाप्रमाणे मोठ्या हजारोच्या संख्येने इथे सगळे एकवटले असते। मला सांगा, जो महापूर आला त्याच्या विळाख्यात खडकपेंड परिसरातील सर्वात जास्त आदिवासी बांधव हे संकटात आहे आणि आता आपण आदिवासी बांधव त्यांच्या पाठीमागे असणार आहे, काय करणार आहे? तर आजच कलेक्टर मॅडम वरुडला आल्या होत्या, त्यावेळेला आमच्या सर्व आदिवासी बांधवांनी त्यांना घेराव घातला आणि आदिवासी बांधवांनी मागणी केली की खडकपेंड असो की मिरचीपलाट, ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना असं सोल्युशन वरवर, आम्ही स्वतः बोललो की त्यांना वरवरचं उपाय योजना करू नका, तर प्रत्यक्ष तिथं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्या पुराला आडकाठी आणता येईल असं संरक्षक भिंत असली पाहिजे। तिथे नाल्यांची व्यवस्था नाही आहे, रस्ते नाही आहेत, म्हणजे तिथे लोकं राहतात की जनावरं राहतात अशी त्या आदिवासी भागाची परिस्थिती आहे आणि वर्षानुवर्ष राजकीय लोभापोटी हे लोक आमिष देऊन त्यांचा राजकीय वापर करत आहेत। त्यामुळे आम्ही कलेक्टर मॅडमला विनंती केलेलीच आहे, पण त्याबरोबरच आज आमचा आदिवासी दिवस आम्ही साजरा करतोय, परंतु आम्ही सगळ्यांना विनंती केली आहे की आर्थिक निधीच्या माध्यमातूनही आदिवासी समाज त्या लोकांना मदत करणार आहे, सोबतच जे काही आणि करतच आहे, ते गणेश भाऊ आहेत किंवा आमची जी टीम आहे ती सक्रिय आहे, कालपासून धान्य वाटप अन्न वाटपपासून सगळं कामं सुरू आहे। पण त्याचबरोबर अजून म्हणजे आमचं पुढचं जे पाऊल आहे, आज 9 ऑगस्ट आहे पण उद्या 10 ऑगस्ट पासून आमची ही सगळी आयोजक टीम म्हणजे वरुड तालुका जागतिक आदिवासी कृती समितीत येणारे सगळे आदिवासी सामाजिक संघटना, राजकीय संघटना ह्या एकत्र येऊन आम्ही एकदम युद्ध पातळीवर त्या